मध्ये इथंच थांबूया. असं सगळ्याच अशा लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बरं सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सुरू होईल धाबुकडे सरांचं. धाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहेत आणि धाबुकडे सर पण आहेत. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून धाबुकडे सर. धाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अग मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स ला ऍडमिशन. मग तूही होशील आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. अमरावती जिल्ह्यात संतापजनक प्रकार. कोरोना संशयित युवतीच्या गुप्तांगातून घेतला स्वॅब. अमरावती जिल्ह्यात एका कोरोना संशयित युवतीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतल्याची तक्रार एका युवतीने बडनेरा पोलीस स्टेशनला केलेली आहे. तेथील लॅब टेक्निशियनने कोरोना संशयित मुलीच्या घशातले स्वॅब घेतले व त्यानंतर तुमच्या योनीतून स्वॅब घ्यावे लागतील असे सांगून चक्क तिच्या गुप्तांगातून स्वॅब घेतले. सदरचा संतापजनक प्रकार घडल्यावर मुलीने ही बाब आपल्या भावाच्या लक्षात आणून दिली. हा संतापजनक प्रकार करणाऱ्या आरोपी विरुद्ध बडनेरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 24 जुलैला एक पेशंट पॉझिटिव्ह निघाला वॉलमार्टमध्ये. त्यामुळे त्यांना मनपाच्या आरोग्य डिपार्टमेंटने सांगितले की तुम्ही सर्व संपर्कात आलेले आहे पेशंटची. तुम्ही पेशंटच्या संपर्कात आलेल्या लोकांनी 20 लोकांनी तुम्ही कोरोना टेस्ट मोदी हॉस्पिटल ट्रॉमा केअरमध्ये करून घ्या. त्यानुसार ते 20 लोक 28 तारखेला 28 जुलैला दुपारी 3 वाजता इथं आले, टेस्ट करायला आले. तिथं टेस्ट करताना जो आरोपी आहे लॅब टेक्निशियन अल्केश अशोकराव देशमुख वय 28 वर्ष नारायण कुसदा जिल्हा अमरावती याने त्या फिर्यादी मुलीचा नाकातला स्वॅब घेतला. सांगितलं की पॉझिटिव्ह आहे. नंतर बोललं की तुमचा युनिटला स्वॅब घ्या लागेल. मग ती मुलीनं तिच्यासोबत असलेली तिथली मॅनेजर लेडीज मॅनेजर तिच्या समक्ष त्या रूममध्ये अलग रूममध्ये नेऊन त्या मुलीच्या युनिटला स्वॅब घेतला आणि नंतर सांगायला 5 मिनिटं सांगितलं तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे. हे झाल्यानंतर मुलीला डाऊट आला की बाबा हे घसा कोरोना हा घसातून आणि नाकातून स्वॅब घेतात. तर तिने ही गोष्ट आपल्या भावाला सांगितली घरी गेल्यानंतर. भावाने ही गोष्ट इरिंदाने व्हेरीफाय केली की कोरोनाचा स्वॅब युनिटून घेतात काय. इरिंदाकडून त्याला माहिती मिळाली की हा स्वॅब नाकातून किंवा घशातून घेतला जातो, खालून घेतला जात नाही. त्यामुळे मग ते रात्री 8-9 वाजता 28 तारखेला रिपोर्ट द्यायला आली होती फिर्यादी तिचा भाऊ आणि वॉलमॅटची ती मॅनेजर मॅडम. आणि मग रिपोर्ट दिला फिर्यादीचा आणि रिपोर्ट घेऊन आम्ही गुन्हा दाखल केला. तसेच त्या मूर्खानं त्या मुलीच्या व्हॉट्सअपवर पाठवलं की यू आर ब्युटिफुल, माझ्याशी मैत्री करता का वगैरे वगैरे. आणि त्या मोबाईलवरून आम्ही लगेच त्या आरोपीचा पता पता काढून त्याला अटक केली आणि गुन्हा दाखल करून त्याला आणि त्याचा सध्या 31 तारखेपर्यंत पिशारमध्ये आहे. जी घटना काल घडली ती अतिशय धक्कादायक आहे आणि तो जो टेक्निशियन आहे त्या टेक्निशियनवर कडक कारवाई त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे. 354 आणि 376 हे दोन्ही गुन्हे म्हणजे विनयभंग आणि अॅट्रॉसिटी हे दोन्ही गुन्हे त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. मला असं वाटतं हे युवा पिढीमध्ये ही अशी विकृती येते कुठून आणि ह्या विकृतीला थांबवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागेल आणि सगळ्यांना एकत्र त्या ठिकाणी या सगळ्या विकृतीच्या विरोधात तिथे आपल्याला मांडण करावं लागेल आणि युवा पिढीला देखील समुपदेशन करून ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला सांभाळून घ्याव्या लागतील. ज्या मुली आहेत ज्यांच्यावर हे प्रसंग येतात त्या मुलींनी देखील बोललं पाहिजे. अमरावतीची जी मुलगी आहे ती बोलली म्हणून आम्हाला कळलं. समजा ती बोलली नसती तर आम्हाला तिथे कळलं नसतं ही वस्तुस्थिती आहे. पण कारवाईच्या सोबतही मुलींनीही बोललं पाहिजे आणि अजून समुपदेशन करण्याची देखील आम्हाला गरज आहे. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.